this one is going on. आता थोड्याच वेळामध्ये बक्षिसांचं वितरण केलं जाईल. प्रथम बक्षीस जे आहे सामनावीर दोन्ही टीमच्या संघाला एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना नावाजलं जाईल. तर दोन्ही संघाचे प्रतिनिधी कर्णधार असतील त्यांना एक छोटंसं स्मृती चिन्ह दिलं जातं, ट्रॉफी दिली जाते. तर ती ट्रॉफी त्यांनी स्वीकार करावी. फिरोज अन्सारी कुठे असतील तर त्यांनी त्या दोन्ही ट्रॉफी द्याव्या खेळाडूंना. सामना चिन्ह आहे ते चिन्ह आहे जा रहा है. दोन्ही संघाला एक स्मृती चिन्ह दिलं जात आहे. फिरोज सन्मान चिन्ह आहे. कृपया समोरच्याला बाजूला झाला तर आम्हाला सुद्धा समजेल बक्षीस वितरण कोणाच्या हस्ते चालले किंवा काय ते. कृपया साईडला वा. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना इथे येऊन जे खेळाचं प्रदर्शन करत त्यासाठी बेस्ट बॅट्समन म्हणून त्यांचं निवड झालेली आहे. ओके मालिका वे दोषी आहे. बेस्ट बॅट्समन म्हणून साई नाईक यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि पारितोषिक जे आहे रोख रक्कम 1,111 रुपये त्यांना देण्यात आहे. सामना म्हणून बेस्ट बॅट्समन साई नाईक यांचं सत्कार झाला असेल. ओके सामना वीर म्हणून साई नाईक बेस्ट बॅट्समन साई नाईक त्यानंतर बेस्ट बॉलर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं नाव आहे दीपक. तर त्यांना पारितोषिक तुळशीराम साहेब देतील शाखा अध्यक्ष. ते 1,111 रुपयाचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह. बेस्ट बॉलर दीपक रोख रक्कम 1,111 रुपये. पुढील सत्कार जो आहे तो मालिकावीर या टुर्नामेंटमध्ये मालिकावीर म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं नाव आहे परेश मेहरा. आणि त्यांचा सत्कार जो आहे तो ₹1,111 रुपये देतील मालिकावीर. कर्णधाराला पारितोषिक देतील अनिशाताई मार्गावर महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र नायक. तर त्याला ट्रॉफी आणि सत्कार केला जाईल. प्रदर्शन करून त्यांनी दुसरं पारितोषिक पटकावलं आहे. द्वारका नाही द्वितीय
उपाध्यक्ष महाराष्ट्र स्वीकार ट्रॉफी रोख रक्कम दिली जाईल। संदीप भाई जळगावकर यांच्या हस्ते, सॉरी योगेश भाई सावंत यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन की वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आपला मोलाचा वेळ दिला, धन्यवाद। प्रथम पारितोषिक एक भव्य दिव्याची ट्रॉफी सिद्धिविनायक संघ उत्साहून दाखवताना आपल्या